आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नारायण राणेंच्या संदर्भात। आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर केंद्रीय मंत्री झाल्यावर मी मातोश्रीवर गेलो असतो अशी भावना नारायण राणेंनी बोलून दाखवली आहे। साम टीव्हीशी बोलताना त्यांनी एक्सक्लुसिव्ह बातचीत केली, त्यात त्यांनी बाळासाहेबांबद्दल अनेक भावनिक वक्तव्य केलेली आहेत, उत्तरं दिली आहेत। पाहूयात आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांनी राणेंशी केलेली एक्सक्लुसिव्ह बातचीत। कोकणामध्ये विशेषतः तुमच्यामुळे असेल किंवा काय वेगळी कारण, पण शिवसेनेचं प्राबल्य हे कायम राहिलेलं आहे। आणि आता पूर्वीच्या काळामध्ये पूर्वी गेला तो इतिहास जमा झालेला। आता पहा तुम्ही आमचे प्रतिसाद पहा, त्यांची आम्हाला विरोध करायला येणारे त्यांचे अडवणारे लोक कुठे दिसत आहेत का? पळत आहेत नुसते, पाच जास्त 15-20 एका ठिकाणी 23 बस। तुमच्यावर टीका करण्याची कोणती संधी तिथे सोडली जात नाही शिवसैनिकांकडून? नेत्यांकडे सोडतो, माझ्या जसं तसं उत्तर आहे। राजकीय वाद प्रतिवाद होत आहेत, पण पूर्वी ज्यावेळेला तुम्ही शिवसेना सोडली होती त्यावेळेला बाळासाहेबांनी अर्थात तुमच्यावरती बऱ्याचदा त्यांनी देखील टीका केली होती, पण जेव्हा वैयक्तिक तुमची कधी त्यांच्याशी भेट झाली होती त्यावेळेला कधी झाली होती? साहेबांचा माझा शेवटपर्यंत कुठलाही वाद नाही। साहेब मला साहेबांनी मला कधी दुखवलं नाही। मी पक्ष सोडल्यानंतर पण आम्ही दोघं फोनवर बोलोय। बाळासाहेबांची आज आठवण येते ज्यावेळेला आता केंद्रीय मंत्री पदावर तुम्ही वारंवार त्यांचा उल्लेख करतोय केला, आणि हे पद मिळाल्यावर मी का गेलो मग शिवाजी पार्कला? आठवण येते म्हणूनच गेलो ना। त्यांची प्रतिक्रिया काय असती जर ते आज असते? नाही, आशीर्वाद दिले असते, आशीर्वाद दिले असते, आणि ते असते ना तर मी नक्कीच मातोश्रीला जाऊन आशीर्वाद घेतले असते। तर नारायण राणेंचं आपण हे वक्तव्य ऐकलं, आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर मी मातोश्रीवर जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले असते असं जन आशीर्वाद यात्रेमध्ये नारायण राणेंनी म्हटलंय। आणि या संदर्भात अधिक बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेल्यात सहयोगी संपादक मृणालिनी नाणिवडेकर। मृणालिनी मॅडम, कसं बघायचं राणेंच्या वक्तव्यांकडे? बाळासाहेबांनी कधी मला दुखावलं नाही असं राणे म्हणालेत, मात्र दुसरीकडे मात्र ते ठाकरे कुटुंबियांवर वारंवार हल्ला करताना दिसतात। नारायण राणेंचा सगळा प्रयत्न बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारस मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे नसून खरे शिवसैनिक आहेत आणि त्यांचा मी प्रतिनिधी आहे हे दाखवण्याकडे दिसतो। एक आपण लक्षात घेऊ की भारतीय जनता पक्षाचे सातत्याने सांगत असतो की बाळासाहेबांची शिवसेना आता राजलेली नाही। अगदी खरं सांगायचं झालं तर नारायण राणे जेव्हा शिवसेना सोडून गेले तेव्हा त्यांना शक्य असलेलं सर्वात महत्वाचं पद सेनेनं दिलं होतं, ते विरोधी पक्षनेते होते। पण त्यावेळेला ठाकरे घराण्यातल्या वादांमुळे बाळासाहेब नाराज आहेत, त्यांना विश्वासात घेऊन नारायण राणेंनी पक्ष सोडलेला आहे अशी एक साधारण चर्चा सुरू असायची। ती खरी का खोटी माहीत नाही, पण एक लक्षात घेतलं पाहिजे की बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर छगन भुजबळ जे शिवसेना सोडून बाहेर पडले होते ते श्रद्धांजली अर्पण करायला गेले, पण नारायण राणेंना मात्र त्याची परवानगी मिळाली नाही, त्याची संधी त्यांना दिली गेली नाही। या मागची कारण ठाकरे कुटुंबीय आणि राणे यांनाच माहिती असू शकतात, पण कोकणात शिवसेना जी काय वाढली तो बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड प्रत्यक्षात आणायला जन आंदोलनं जनतेला त्यासाठी शक्ती देणं, ती शक्ती आर्थिक असेल, ती शक्ती त्यांना नोकरी देणं असेल, त्यांना रोजगार देणं असेल, यात नारायण राणेंचा फार मोठा वाटा होता। आता फक्त उद्धव ठाकरे यांना त्यागून तिथले शिवसैनिक त्यांच्याऐवजी नारायण राणे यांना पसंत करतील का, हा मोठा मुद्दा आहे। अगदी, तिथले शिवसैनिक नारायण राणेंना पसंत करतील का? उद्धव ठाकरेंचं मत लक्षात घेतल्यानंतर सुद्धा शिवसैनिक स्थानिक पातळीवर काय करतील हे भविष्यात समजेल। मृणालिनीजी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल, केलेल्या सविस्तर विश्लेषणाबद्दल।